जालना जिल्ह्यात असलेल्या भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरणाच्या भिंतीला तडे गेलेत आणि सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यातच प्रशासनानं धरणाखालील लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठीही सांगितलं. या गोष्टी 6 दिवस उलटूनही या बेघर झालेल्या शेलूदकरांना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाहीये. त्यामुळे 6 जुलै रोजी दुपारी 12 ते 2 वाजेच्या दरम्यान 200 ते 250 महिला पुरुषांनी धावडा ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्यावर भर पावसात आंदोलन केलंय. भोकरदन तहसीलचे नायब तहसीलदार रमेश तांगडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि महिला व पुरुषांसह लहान मुलांच्या राहण्याची व्यवस्था आणि पुनर्वसन या मागण्या मान्य केल्यात. तांगडे शेलूद येथील जी कुटुंब या धरणाखाली येतात त्या सर्व कुटुंबियांची तात्पुरती स्वरूपात सोय करून देतो असं आश्वासनही यावेळेस त्यांनी दिलंय. त्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. यावेळेस पारत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे आणि त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना.